योहान 9व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की येशू कशा प्रकारे एका जन्मापासून अंधळा असलेल्या व्यक्तीला दृष्टी देतो। 9वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये असे लिहिले आहे, तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला। तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी कोणाच्या पापांमुळे हा असा अंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई बापांच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्य प्रकट व्हावे म्हणून हा असा जन्मास आला। 4व्या वचनामध्ये असे लिहिले आहे, ज्याने मला पाठवले त्याची कार्य दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत, रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही, मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे। शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा म्हणून येशू हे बोलला। असे बोलून तो भूमीवर थुंकला, थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला आणि त्याला म्हटले, जा शिलोह नावाच्या तळ्यात धू। मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला। कशा प्रकारे जन्म झाल्यापासून एक आंधळी व्यक्ती ज्याने कधीच सृष्टी पाहिली नसेल, विचार केला तर त्यांनी कधीच काहीच पाहिले नसेल, कारण त्याला जन्मांतापासून डोळेच नाही, जन्मल्यापासून त्याला डोळेच नाहीत, त्याने आपल्या आईबापांनाही बघितलं नसेल किंवा आपल्या सृष्टीला किंवा आपल्या आजूबाजूच्या ठिकाणाला कोणत्याच गोष्टीला त्याने पाहिलेच नसेल। त्याला अचानक येशूने येऊन त्याला दृष्टी दिल्यानंतर त्याला कसे वाटले असेल? खरोखर किती चमत्कारिकरित्या येशू सर्वांवर दया करतो। 8व्या वचनामध्ये लिहिले आहे, ह्यावरून शेजारपाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, भीक मागत असणारा तो हाच नाही काय? लोकांनी त्याच्याकडे पाहून ते आश्चर्यचकित झाले की ह्याला कशी काय दृष्टी आली, हा तर जन्मापासून आंधळा आहे, हो कसा काय पाहू लागलेला आहे। 9व्या वचनामध्ये लिहिले आहे, कित्येक म्हणाले तोच हा, दुसरे म्हणाले नाही हा त्याच्यासारखा आहे, तो म्हणाला तो मीच आहे। ह्यावरून त्याला म्हणाले, तुझे डोळे कसे उघडले? त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांस लावला आणि मला सांगितले, शिलोहावर जाऊन धू। मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली। तेव्हा त्याने त्याला म्हटले, तो कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही। खरं तर मला वाटतं की दृष्टी आल्यानंतर येशूने काय करायला पाहिजे होतं? आजकालच्या आपण जगात बघतो, लोक छोटी छोटी कामं करतात, छोटी छोटी म्हणजे रस्ते बनवतात आणि रस्ते बनवून झालं की वचनपूर्ती असा बोर्ड लावून सर्वत्र पेपरात बातमी देतात की मी रोड बांधला आणि सगळीकडे प्रसिद्ध करतात की मी ही चॅरिटी केली, मी रोड बांधला, परत रक्तदान करतात, रक्तदान करून फोटो सोशल मीडियावर टाकतात की मी रक्तदान केलं, मी मोठं कार्य केलं, पण माझ्या येशूने असं काही केलं नाही। सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये कृपा, शांती, दया सदा सर्व काळ असो। आमेन।